त्रेचाळीस हजार जागांसाठी फॉर्म भरू शकता आत्ता या घडीला जर तुम्ही व्हिडिओ पाहता असाल तीस तारखेच्या अगोदर तर तुम्ही त्रेचाळीस हजार जागांसाठी काय करू शकता फॉर्म भरू शकता सरळ सेवा भरती आहे आणि जर तुम्ही मित्रांनो पुढच्या दोन तीन महिन्याचा जर विचार केला तर तुम्ही जवळपास पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार जागांसाठी काय करू शकता मित्रांनो फॉर्म भरू शकता एवढी जर संधी तुमच्या हातून गेली तर मला नाही वाटत पुन्हा तुम्ही वाट पाहणं योग्य ठरेल कारण पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भरती कोणती येईल हे नक्की पुन्हा सांगणं मित्रांनो खरंच खूप कठीण आहे आणि लवकर येणं तर शक्यच नाही त्यामुळे ही भरती लाईटली घेऊ नका व्हेरी इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ह्या सर्व भरत्या आपण पाहणार आहोत आज तागाय तुम्ही त्रेचाळीस हजार कोणकोणत्या जागांसाठी मित्रांनो फॉर्म भरू शकता ते पण आपण पाहणार आहोत आणि या ज्या काही दोन तीन महिन्यामध्ये अपकमिंग त्यांच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत कोणत्या तारखेला काय होणार आहे जिल्हा परिषदेचे असेल आरोग्यसेवक त्यामध्येच येते मित्रांनो तलाठी भरतीसुद्धा चार हजारपेक्षा जास्त जागांसाठी भरती आहे ग्रामसेवकसुद्धा आहे मित्रांनो जिल्हा परिषदेअंतर्गत ते संपूर्ण आपण यामध्ये तुम्हाला ऑफिशियली पी डी एफसह पाहणार आहोत आणि जे विद्यार्थी एक्झाम ऑडीच्या स्टडी मटेरियलची वाट पाहत आहेत ते सुद्धा लॉन्च झालेलं आहे आरोग्यसेवक जे की फक्त दहावीवरून आहे मित्रांनो तर टोटल त्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही टेस्ट सिरीज भेटतील घटक न्याय भेटतील फुल लेनसुद्धा पी वाय क्यू सर्व टेस्ट भेटतील त्याचे व्हिडिओ सोल्युशन भेटतील त्याचे ईबुक भेटतील सर्व टेक्निकल प्रश्न तुम्हाला यामध्ये इन्क्लूड केले स्पेशल आरोग्य विभागसाठी ठीक आहे फक्त दहावीवरून आहे सर्वजण फॉर्म भरू शकतात मित्रांनो ज्याच्या डेटसुद्धा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि एवढं जर आपण सर्व काय मित्रांनो केलं हे जर सर्व केलं तर शंभर टक्के तुम्हाला यशेची गॅरंटी जाईल काही सुद्धा तुम्हाला त्यामध्ये शिल्लक राहणार नाही आणि फिफ्टी पर्सेंट सवलत आपण एक आर्मी मॅन महिला आणि गरीब विद्यार्थी जे की फी भरू शकणार नाही तेवढे पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आपण खाली फी कशी पेमेंट करायचं आहे ते बघू शकता मित्रांनो इथं तुम्हाला नंबर आणि फी कशी पेमेंट करायची आहे त्याच पद्धतीने आपण जर बघितलं जिल्हा परिषदेची काय मित्रांनो येणार अपकमिंग अठरा जागा आहेत वेगवेगळ्या त्या सर्वांसाठी जर कंबाईन स्टडी करायची असेल त्यासाठी सुद्धा आपल्याकडे मित्रांनो प्लॅन तयार आहे मराठी व्याकरण जर तुम्हाला फक्त मराठी व्याकरण घटक नेहाय जर लावायचं असेल सर्व घटक तुम्हाला त्यामध्ये काय होतील मित्रांनो अगदी वर्णमाला ठीक आहे मराठी भाषेचा उगम तिथपासून ते अगदी मित्रांनो आपण जर बघितलं तर रस असतील जोडशब्द असतील ठीक आहे म्हणी असतील वाक्यप्रचार असतील ठीक आहे सर्व काय यामध्ये तुम्हाला नाम वचन लिंग विचार विभक्ती सामान्य रूप ठीक आहे सर्व तुम्हाला यामध्ये इन्क्लूड होऊन जाईल प्रयोग असतील अलंकार असतील समास असतील काही सुद्धा राहणार विरामचिन्ह ए टू तु झेड तुम्हाला मराठी व्याकरण भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला वाटलं जी के ओके मराठी व्याकरणचं सुद्धा तुम्हाला काय होईल मित्रांनो ई बुक या ठिकाणी भेटून जाईल ठीक आहे मराठी व्याकरणं सुद्धा ई बुक सुद्धा तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर जी के जी केचं सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम ई बुक पण भेटेल टेस्ट पण घटकने आहे सर्व काय तुम्हाला टॉपिक वाईज सर्व प्रिवियस इयरचे जे विचारलेले प्रश्न आहेत सर्व घटकने आहे तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील फी फक्त आपण एकशे नव्याण्णव ठेवलेली आहे मित्रांनो जेणेकरून सर्वांना यामध्ये परवडून जाईल गणित बुद्धिमाता प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ सोल्युशन घटकने आहे सर्व काय टॉपिक तुम्हाला यामध्ये कवर होतील फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयेमध्ये हे सर्व अवेलेबल करून दिलेलं आहे जर तुम्हाला फुल लेन नसेल लावायचं तर तुम्ही असं प्लॅन सुद्धा चूज करू शकता त्यानंतर इंग्लिश ग्रामर जर तुम्हाला पाहिजे असेल नाही आहे ठीक आहे टॉपिकनुसार तुम्हाला सर्व काय मित्रांनो प्रिवियस एला जे जे विचारलेले आहेत पी वाय क्यूज मग ते वेगवेगळ्या परीक्षेमध्ये असतील जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल एमपीसीच्या इतर परीक्षा असतील टॉपिक वाईज तुम्हाला सर्व स्पष्टीकरणासह मित्रांनो काय केलं जाईल इंग्लिश हे प्रोवाईड केलं जाईल फक्त एकशे नव्याण्णवमध्ये या नंबरला फक्त काय करायचं आहे फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आणि हाच व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअपला काय करायचं हे पाठवायचं आहे त्याच पद्धतीने तलाठी भरतीसाठी सुद्धा प्लॅन आहे मित्रांनो टोटल तलाठी भरती जर घेतला आपण तर त्यामध्ये मराठी व्याकरण पण येईल इंग्रजी येईल गणित बुद्धिमत्ता येईल जी के येईल त्याच्या घटकने टेस्ट येतील तलाठी भरतीच्या पी वाय क्यूज टेस्ट येतील त्याचे मित्रांनो व्हिडिओ सोल्यूशन तुम्हाला काय होणार आहे भेटणार आहे ठीक आहे ईबुक्स तलाठीवरतीचं जे आपण दिलेलं आहे ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलं जाईल नऊशे रुपये बी आहे परंतु आपण बघू शकता या विद्यार्थ्यांना काय केलेले आहे आपण पन्नास टक्के सवलत दिलेली आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जास्त फी वाटते ते फिफ्टी पर्सेंटमध्ये सुद्धा हा काय करू शकता कोर्स घेऊ शकता पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण बघू शकता मित्रांनो पोलीस भरतीसाठी सुद्धा काय केलेलं आहे सेम प्लॅन आपण काय केलेला आहे लॉन्च केलेला आहे यामध्ये मराठी व्याकरण आहे जी के आहे अंकगणित आहे बुद्धिमत्ता आहे सर्व तुम्हाला टॉपिकनुसार सर्व टेस्ट भेटतील सर्व पी वाय क्यूज प्रिवियस इयरचे जे काय क्वेश्चन्स पेपर आहेत ते सुद्धा तुम्हाला भेटतील त्याचे सर्व तुम्हाला काय होतील व्हिडिओ लेक्चर तुम्हाला भेटून जातील मित्रांनो पोलीस भरतीचं ईबुक तुम्हाला जी केचं संपूर्ण भेटून जाईल आणि यासाठी सुद्धा फिफ्टी पर्सेंट सवलत आपण या विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे संपूर्ण प्लॅन तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की काय करा मला मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला काय करा व्हॉट्सअप करून द्या आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की अजून आम्ही कोणता प्लॅन चूज केला नाही ना, ना आम्ही आता सध्या पोलीस भरती देतोय ना आता आमचा आरोग्य विभाग सध्या म्हणजे फिक्स झालेला आहे ना ग्रामसेवक ना जिल्हा परिषद ना तलाटे आम्हाला सगळंच करायची इच्छा आहे ठीक आहे सगळंच करायची इच्छा आहे तर त्यांना मित्रांनो सरळ सेवा भरती ह्या हे काय करू शकता जॉईन करू शकता हा प्लॅन सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा काय आहे तेवढीच फी आहे फक्त यामध्ये काय तुम्हाला फुल लेंथ टेस्ट काय होणार नाही भेटणार नाहीत फुल लेंथ तुम्हाला टॉपिक वाईज सर्व टेस्ट भेटतील टायमर सोबत ओके फी एम पी टेस्ट या ठिकाणी बघू शकता सरळ सेवा भरतीचा जर हा आपण घेतला तर तुम्हाला काय होतील सर्व काय फक्त फुल लेंथ सोडून बाकी सर्व काय होईल भेटतील ज्यावेळेस तुम्ही डिसाईड कराल की नाही मला ग्रामसेवकच पाहिजे आहे तर तुम्हाला ग्रामसेवकच्या काय होतील मित्रांनो पी क्यू सर्व फुल लेंथ पण भेटतील टॉपिक वाईज पण भेटतील आरोग्यसेवक पाहिजे तर त्या आरोग्यसेवकचं पण भेटतील फक्त तुम्हाला त्यानंतर काय करावं लागेल या फीमध्ये शंभर रुपये तुम्हाला फुल लेन टे सेरीजसाठी काय करावं लागतील जॉईन करावं लागतील जर सरळ सेवा कंबाईन पॅक आपण जर चूज केला तर आता तुम्ही म्हणसाल जाहिराती कुठं आहेत तर मित्रांनो आता रिसेंटली आपण हे सर्व जी आर तुम्हाला ऑलरेडी टाकलेले होते आणि पुन्हा पण मी काय करतो एकदा रिपीट करतो की सध्या कोणकोणत्या भरत्या ये येणार आहेत सध्या कोणकोणत्या चालू आहेत तर जसं की आता आपण बघू शकता मित्रांनो पोलीस भरती त्याचं तर सेपरेट तुम्हाला काय सांगायला नको ठीक आहे अठरा हजारपेक्षा जास्त जागा आहेत पोलीस भरतीच्या आणि त्याची जर तुम्हाला पात्रता जे की फक्त बारावी पाहिजे तुम्हाला आणि अजून पण वयोमर्यादा शासनाचे जे काय तीन वर्ष वाढवून दिलेली आहे ते सर्व जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपण एक पाच सहा दिवसाखाली मित्रांनो एक डिटेल व्हिडिओ टाकला ज्यावेळी जाहिरात आलेली होती तर तो व्हिडिओ काय करा एक तुम्ही एकदा पाहून घ्या जर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल काही जर शंका असतील तरी पण त्या व्हिडिओमध्ये काय होईल सगळं काय क्लिअर होऊन जातील आणि तो काय करतोय मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय तर तिथून तुम्ही पाहून घ्या मग आता तुम्ही म्हणाल की बाबा बाकीच्या ज्या की ग्रामसेवक असेल आरोग्य विभाग असेल किंवा इतर ज्या लिपिकच्या आहेत ओके दहावी बारावीवरून मग त्याचं काय तर मित्रांनो त्याचे डेट्स आपल्याला माहिती आहे ऑलरेडी आत्ता हा जो काय जी आर आहे त्यामध्ये डिक्लेअर झालेला आहे जसं की आपण इथं बघू शकता की जाहिरात कधी येणार आहे तर जाहिरात मित्रांनो फेब्रुवारीमध्ये येणार आहे आपण बघू शकता जिल्हा परिषदेचे काय भरते आहेत फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणार आहे आणि जाहिरात आल्यानंतर मित्रांनो परीक्षेचं आयोजन लगेचच काय होणार आहे एप्रिलमध्ये होणार आहे ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल त्यामुळं तुमच्याकडे फेब्रुवारी ते मित्रांनो जाहिरात आल्यानंतर एक दोन ते ती तीन महिने फक्त वेळ राहतोय अगदी बेसिकपासून जर करायचं असेल तर वेळ खूप तुटपंजा आहे त्यामुळं आतापासूनच अलर्ट मी काय करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आतापासूनच तुम्ही अलर्ट राहा आणि सुद्धा आपण काय करणार आहे मित्रांनो त्याचे पी वाय क्यूचे काय प्रश्नपत्रिका आहेत त्यासुद्धा आपण यूट्यूबला मोफत काय करतोय लाईव्हमध्ये घेतोय त्यामुळे तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होईल चॅनलला त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर काय करा सबस्क्राईब करून ठेवा आता आपण काय करूया मित्रांनो ग्रामसेवकसाठी आरोग्यसेवकसाठी किंवा इतर काई -काई जे पदं आहेत त्यासाठी काय काय पात्रता एकदा काय करूया नजर टाकूया म्हणजे तुम्ही काय होईल आतापासूनच अलर्ट व्हाल तर आता जसं की आपण बघू शकता कनिष्ठ अभियंताचं एक पद आहे मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत तर त्यासाठी काय पाहिजे आहे तर जसं की हे स्थापत्य ओके या कॅटेगरी अंतर्गत येत आहे तर त्याचंच तुम्हाला काय पाहिजे ज्याच्या म्हणजे इंजिनिअरिंगची जे काय फॅकल्टी आहेत ओके ज्या ज्या फॅकल्ट्या आहेत जसं की यंत्रिके आहे मित्रांनो ओके त्यानंतर आपण बघू शकता स्थापत्य आहे बांधकाम विभाग त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय पाहिजे ते तेथे इंजिनिअरिंगचा काय आहे अभियांत्रिकीचा कोर्स असणं गरजेचं आहे मग तिथं कधी कधी तुम्हाला डिप्लोमा सांगितलं जाईल कधी कधी तुम्हाला पदवी सांगितलं जाईल कधी कधी पदविका सांगितलं जाईल ओके त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे कन्सिडर करायचं आहे मग इथं बघू शकता अभियंत्याची मित्रांनो पहिली तीन पदं आहेत त्या जर आपल्याला पात्र असेल तर तयारीत राहा त्यानंतर विस्तार अधिकारी पंचायत यासाठी फक्त तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो फक्त तुमच्याकडे ग्रॅज्युएशन जरी असेल ओके खूप महत्त्वाचं पद आहे आणि बरेच विद्यार्थी यासाठी पात्र असू शकतात म्हणजे तुमच्याकडे विस्तार अधिकारी यासाठी काय मित्रांनो फक्त तुमच्याकडे ग्रॅज्युएशन जरी असेल जसं की आपण बघू शकता संविधानिक विद्यापीठाची काय पदवी धारण करत असतील तर अशा उमेदवारामधून काय मित्रांनो नेमणूक करण्यात येईल परंतु हे तर सांगितलेलं आहे की तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल जर अनुभव असेल तर प्राधान्य म्हणजे आवश्यक आहेच असं नाही ठीक आहे हे जे काय अनुभव आहे आवश्यक आहेच असं नाही फक्त काय सांगितलेलं आहे असेल तर खूप छान नसेल तरी पण तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी लक्षात घ्या विस्तार अधिकारी त्याच्यासुद्धा आपल्याला झडपी अंतर्गतच काय मित्रांनो टेस्ट सिरीज आणि संपूर्ण काय आहे तुम्हाला प्लॅन काय स्टडी मटेरियलचा प्रोवाईड केलं जाईल त्यासाठी मला फक्त काय करा व्हॉट्सअप करा त्यानंतर बघा कंत्राटी ग्रामसेवक त्यानंतर बघा ग्रामसेवक हे पद आपण बघू शकता तीन वर्षानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काय सुद्धा केलं जातं त्यामुळे त्याचं काय तुम्ही ताण घेऊ नका तर इथं जर आपण बघितलं तर काय आहे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे तुल्य अर्हता परीक्षेत किमान साठ टक्के गुण म्हणजे तुम्हाला काय का पाहिजे का बारावी आणि त्यामध्ये साठ टक्के परंतु मित्रांनो आता नवीन नियमानुसार आपल्याला बारावीला साठ टक्के पाहिजेत ठीक आहे बारावीला किती पाहिजे साठ टक्के पाहिजेत तर फॉर्म भरू शकता ते नसेल ओके समजा ते तुमच्याकडे नाही तर जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल काय जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता ग्रामसेवकला बिंदास डोळे झाकून तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता त्यामुळे तुम्ही त्याचा काही बिलकुल ताण घेऊ नका जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी पण फॉर्म भरू शकता किंवा बारावीला जर साठ टक्के असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा मित्रांनो जर तुमच्याकडे कृषी आणि त्या रिलेटेड जर डिग्री असेल तर अतिउत्तम मग तर तुम्हाला आधी काय केलं जाईल मित्रांनो प्राधान्य दिलं जाईल ओके आता अजून डिटेल जर ग्रामसेवकबद्दल पाहिजे असेल तर लवकरच मित्रांनो मी मागाय सांगितलेल्या तारखेला जाहिरात येईल त्यानुसार तुम्हाला अजून त्यामध्ये क्लॅरिटी होऊन जाईल परंतु तयारीत राहा आरोग्य पर्यवेक्षक आहे मित्रांनो ओके आता आरोग्य पर्यवेक्षकसाठी काय पाहिजे तर आपल्याला ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजे विज्ञान शाखेची ज्यांचं सायन्स झालेलं आहे ग्रॅज्युएशन ते भरू शकतात आणि बारा महिन्याचा काय मित्रांनो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा कोर्स असणं गरजेचं आहे तर इथं भरपूर विद्यार्थी असतील पण नसतील पण त्यामुळे त्याचं काही असेल तर बरा नसेल तर काही ताण घेऊ नका पुढचे अजून पदं आहेत औषध निर्मातासाठी काय पाहिजे औषध शास्त्रातील पदवी पाहिजे किंवा पदवी का धारण करणारे आणि औषधशास्त्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार जर तुमच्याकडे पात्रता असेल तर औषध त्याचा स्टडी चालू करा त्याचे काय मित्रांनो सिलेबस आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ओके लॅब टेक्निशियन मग आता लॅब टेक्निशियनसाठी काय पाहिजे तर ज्यांचं मुख्य सब्जेक्ट काय पाहिजे मित्रांनो फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मित्रांनो बायोलॉजी ओके आपण बघू शकता जीवशास्त्री किंवा वनस्पतीशास्त्र असेल आणि प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र आहे ओके मायक्रोबायोलॉजी तर तुम्ही काय करू शकता यामध्ये जर पदवी असेल तर तुम्ही काय करू शकता यासाठी फॉर्म भरू शकता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर जर आपण बघितलं आरोग्यसेवक पुरुष आता हि खूप महत्वाचं आहे ओके खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण भरपूर विद्यार्थी पात्र असणार आहेत या आरोग्यसेवकसाठी तर बघा विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम काय पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर प्रशिक्षण पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणजे आता महत्त्वाचं काय मित्रांनो जरी तुमचा हा कार्य पूर्ण नसेल अभ्यासक्रम तरी पण ताण घ्यायची आवश्यकता नाही नियुक्तीनंतर तुम्हाला काय आहे तो पूर्ण करण्यासाठी वेळ दिलेला आहे म्हणजे काय सांगितलेलं मग इथं गरजेचं काय फक्त तुम्हाला तर विज्ञान विषय तर सगळ्यांकडेच असो दहावीपर्यंत आपण आपलं विज्ञान हे काय पुस्तक मला वाटतं आपल्या मराठी माध्यममध्ये सगळ्यांकडे होतं नववी दहावीला ओके मग ज्यांचं दहावी झालेलं आहे माध्यमिक शालांत म्हटलं म्हणजे दहावी ज्यांचं दहावी झालेलं आहे ते सर्वजण काय करू शकतात आरोग्यसेवेसाठी काय करू शकतात मित्रांनो फॉर्म भरू शकतात त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका लक्षात घ्या ज्यांचं ज्यांचं दहावी झालेलं आहे त्यांच्यासाठी उत्तम संधी असणार आहे जागा भरपूर आहेत मित्रांनो त्यामुळे तयारीत राहा त्याचा पण कोर्स आहे त्याचं पण जे पण आरोग्यसेवकसाठी मित्रांनो सिलेबस आहे सिलेबसवरती आधारित ईबुक आहे आपल्याकडे ते सुद्धा तुम्हाला काय करणार आहे मित्रांनो आपण यामध्ये देणार आहे मग अशी सांगितलेल्या प्लॅनमध्ये त्यानंतर हंगामी फवारणी मित्रांनो आरोग्यसेवकमध्येच आहे ओके पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून आहे तर त्यासाठी काय मित्रांनो त्याचा कोर्स आपल्याला नव्वद दिवसाचा असणं गरजेचं आहे आरोग्यसेविका आता ज्यांची मित्रांनो अर्हता आहे ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे की प्राप्त सहकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील त्यांना मित्रांनो आरोग्यसेवेचा फॉर्म भरता येईल विस्तार अधिकारी कृषी आता विस्तार अधिकारी कृषीसाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बा तर कृषी म्हटल्यानंतर आता बघा साहजिकच काय असणार आता विस्तार अधिकारी दोन विस्तार अधिकारी एक कृषी आणि दुसरी पंचायत तर ते पण आपण सांगितलेलं आहे अजून एकदा मी हायलाईट करतो तर अगोदर कृषीसाठी बघून घ्या काय सांगितलेलं विस्तार अधिकारी जे उमेदवार संविधानिक विद्यापीठाची म्हणजे कोण जे विद्यापीठ आहे मित्रांनो आपल्याकडे संविधानिकच असतं तर अशा विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी आणि इतर कोणतीही समतुल्य अर्हता कृषी रिलेटेड जर असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ज्यांचं पण मित्रांनो कृषी झालेलं आहे त्याच्यासाठी उत्तम आहे ॲग्रिकल्चरमध्ये जे झालेलं आहे त्यांच्यासाठी आता मी मागे सांगितले की हायलाईट करतो तर बघा तिथं जर आपण बघितलं विस्तार अधिकारी हिथं पण एक विस्तार अधिकारी आहे पण हे काय आहे पंचायतचं आहे दोन नंबरचं पद मग हिथं तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन असेल तरी पण चालू शकतं ओके दोन नंबरची पोस्ट लक्षात ठेवा आणि आता जी आपण पाहिले ती जी पोस्ट आहे ओके ती जी पोस्ट आहे ती कोणती आहे मित्रांनो कृषीची आहे आता ज्यांना ही पी डी एफ पाहिजे असेल मला व्हॉट्सअप करा ही पी डी एफसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवरती देऊन टाकेल बघा विस्तार अधिकारी कृषी हिथं जर बघितलं तर काय आहे तुमचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये पाहिजे ॲग्रीमध्ये पाहिजे ठीक आहे कृषी तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो पदवी असणं गरजेचं आहे किंवा त्या रिलेटेड स्थापत्य अभियांत्रिकी या रिलेटेड आता तुम्हाला साहजिकच काय पाहिजे मित्रांनो तुमचा एक वर्षाचा पाठ्यक्रम असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आपण जर बघितलं आर्किटेक्चर ड्राफ्समन वगैरे इथं दिलेलं आहे तर ते पाहून घ्या पशुधन पर्यवेक्षक यासाठी काय पाहिजे मित्रांनो तर पशुवैद्यक शास्त्रातील आपल्याला पदवी असणं गरजेचं आहे किंवा किंवा त्या रिलेटेड असेल तरी पण चालू शकतं ज्यांच्याकडे आहे ते डिटेलमध्ये वाचा वरिष्ठ सहायक आहे मित्रांनो तर यासाठी सुद्धा आपण बघू शकता आपल्याला कॉमर्सची डिग्री असणं गरजेचं आहे ओके कॉमर्स ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामध्ये लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विषय असणं गरजेचं आहे ओके वरिष्ठ सहाय्यकासाठी लेखा अंगणवाडी परीक्षका अंगणवाडी परीक्षका मित्रांनो सरळ अंतर्गत हे पद आहे तर बघा अंगणवाडी परीक्षकासाठी जर आपण बघितलं तर ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ओके ही पदवी धारण केलेली आहे तर त्यांच्यासाठी काय मित्रांनो अंगणवाड अंगणवाडी परीक्षिका हे पद आहे ठीक आहे म्हणजे आता ह्याला जर आपण ग्रॅज्युएशन म्हटलं तरी पण चालेल किंवा कुठं कुठं स्नातकची स्पेशल पदवी असते ओके तर तीसुद्धा असेल तरी पण चालेल आणि ग्रॅज्युएशन असेल तरी पण चालेल तरी पण आता दोन हजार बावीस तेवीसची जी पण जाहिरात येईल त्यामध्ये अजून याबद्दल क्लॅरिफिकेशन आपल्याला भेटून जाईल तर त्या रिलेटेड जर तुम्ही मित्रांनो वाट पाहत असाल तर तयारीत राहा अंगणवाडी का पर्यवेक्षिका अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवामधून वरिष्ठ सहाय्यक लिपिक हे पद आहे मित्रांनो तर इथं ब जर आपण बघितलं तर फक्त आपल्याला काय पाहिजे आहे तर पदवी जर धारण करत असाल ओके तरीसुद्धा तुम्ही फक्त काय करू शकता कोणतं टायपिंगची आवश्यकता नाही काय आवश्यकता नाही वरिष्ठ लिपिकसाठी बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा विस्तार अधिकारी सांख्यिके यासाठी जर आपण बघितलं तर काय आहे संविधानिक विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य वाङ्मय शाखेची काय आपल्याला अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासाठी प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी आपल्याकडे असेल तर तुम्ही काय करू शकता यासाठी फॉर्म भरू शकता किंवा अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल कनिष्ठ लेखाधिकारी यासाठी सुद्धा आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला इथं अनुभवाची गरज आहे त्यामुळे इथं जास्त डिस्कस नाही करत मी ज्यांच्याकडे असेल ते भरू शकता कनिष्ठ अभियांत्रिकी ओके तर ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील मित्रांनो म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ओके यांत्रिकीमध्ये तर ते काय करू शकता यासाठी फॉर्म भरू शकता ज्यामध्ये डिटेल आपण अधिक वाचू शकता सोबतच आपल्याकडे एम एस आय टी असणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे एम एस आय टी असणं गरजेचं आहे याचा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर काय आहे अभ्यासक्रम तर अभ्यासक्रम बहुतांशी इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान ओके एवढं आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता जे की त्यालाटी भरतीसाठी असतं कोणत्या पण सरळ सेवा भरतीसाठी असतं तोच अभ्यासक्रम आहे तांत्रिकचा भाग काही ठिकाणी ॲड केलेला आहे जसं की इंजिनिअरिंगचा असेल तर त्या रिलेटेड केलेला आहे कृषीचा असेल तर त्या रिलेटेड ॲड केलेला आहे आपण ग्रामसेवकचासुद्धा कोर्स लाँच करतो मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सर्व काय आहे तर त्या ते रिलेटेड तुम्हाला कृषीचं घटक ॲड करून दिले जातील ठीक आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला काय करू शकता व्हॉट्सअप करू शकता ओके तर हे सर्व काय मित्रांनो जवळपास ते सब्जेक्ट आहेत फक्त चौथा सब्जेक्ट कुठं कुठं ॲड केलेला आहे आणि कुठं कुठं तो ॲड केलेला नाही जसं की आपण या ठिकाणी जर बघितलं ला, तर लागू नाही लागू नाही लागू नाही म्हणजे फक्त चार सब्जेक्टचं आपल्याला तयार करायचे आहे ज्या ठिकाणी तुम्हाला करायची त्या ठिकाणी इथं फक्त ॲड केलेलं आहे त्या रिलेटेड तांत्रिक तुम्हाला करून दिलं जाईल ठीक आहे चला तर अशा पद्धतीने आपल्याला चार सब्जेक्ट ॲड करायचे आहेत आणि तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर इंजिनिअरिंग रिलेटेड तुमचं कृषी झालं असेल तर कृषी रिलेटेड असं फक्त त्यामध्ये ॲड केलेलं आहे बाकी विषय जसं ताण घ्यायची आवश्यकता नाही आणि या जागा भरपूर झाल्या मित्रांनो ठीक आहे आतापर्यंतच्या आणि पोलीस भरती पण अठरा हजाराच्या आहे तुम्हाला अजून जर जास्त जागा पाहिजे असेल तर मित्रांनो आपण एस एस सी जी डीचासुद्धा फॉर्म भरू शकता त्याची पण मित्रांनो यापूर्वी मी जाहिरात टाकलेली आहे जर तुम्ही एस एस सी जी डी स्टाफ सिलेक्शन अंतर्गत फॉर्म भरू शकता ही पण मित्रांनो अगदी असे हाय लेवल सी जी एलसाठी किंवा सी जी ए सी एच एस एल सारखी अवघड बिलकुल पण नसते ओके एम टी एस लेवलची परीक्षा असते त्यामुळे तुम्ही सोबतसोबत हा पण पात्र असाल तर फॉर्म भरू शकता ओके फक्त काय आहे मित्रांनो यासाठी दहावी असणं गरजेचं आहे दहावीवरून हा फॉर्म भरू शकता वयोमर्यादा तीन वर्ष वाढवून दिलेली आहे कोरोना काळामध्ये सेंट्रल सुद्धा त्यामुळं हे चोवीस पद, हजार पदं सोबतच अठरा हजार सध्या मित्रांनो पोलीस भरतीची पदं आहेत आणि हे जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग असेल किंवा भरती असेल ही पदं येणारी अजून आहेतच सध्या मित्रांनो हे अठरा हजार आणि चोवीस हजार काय करू शकता मित्रांनो फॉर्म भरू शकता वयोमर्यादा काय केलेली आहे सरकारने वाढवलेली आहे त्यामुळे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला त्याचासुद्धा काय करता येणार आहे फायदा घेता येणार आहे याची जर संपूर्ण डिटेल पाहिजे असेल तर ही पीडीएफ मी टेलिग्राम चॅनल टाकतोय तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या लॅबसमध्ये सुद्धा एस एस सी जी डीचा थोडासा चेंज झालेला आहे आणि याचासुद्धा तुम्हाला पी वाय क्यू सर्व जे काय टेस्ट आहेत मित्रांनो जवळपास एकशे एक्क्याऐंशी टेस्ट तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमधून ह्यासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप करू शकता एकशे टेस्ट सिरीज म्हणजे हे खूप प्रश्न झाले मित्रांनो तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश कारण ही हिंदी आणि इंग्लिशमधून असतं सर्व तुम्हाला या जासे, 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 टेस्ट मित्रांनो यामध्ये जास्तीत जास्त फुल लेन टेस्टचा समावेश आहे शंभरपेक्षा जास्त फुल लेन टेस्ट तुम्हाला भेटतील ओके तर ते सुद्धा तुम्हाला काय होईल इथं भेटून जातील मला फक्त तुम्ही काय करा व्हॉट्सअप करा तो तो प्लॅन तुम्हाला दिला जाईल आणि तलाठीवरती तलाठी भरतीसुद्धा चार हजारपेक्षा जास्त जागांसाठी मित्रांनो तलाठी भरतीसाठी काय लागतं आहे तलाठी भरतीसाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि एम एसाठी असणं गरजेचं बस बाकी काय सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही त्याचीसुद्धा बरेच विद्यार्थी तयारी करत आहेत बरेच विद्यार्थी स्टडी मटेरियलसाठी विचारणा करत आहेत तर मित्रांनो त्याचंसुद्धा बेस्ट टॉप बेस्ट जी के थ्री सिक्स्टी ई बुक्स तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या प्लॅनमध्ये घटक नाही आहे मित्रांनो पाचशेपेक्षा जास्त टेस्ट भेटतील पी वाय क्यू मित्रांनो तुम्हाला भरपूर असे पी वाय क्यूज टेस्ट आपण मित्रांनो साठ ते सत्तर पी व्ही क्वेश्चन्स पेपर तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करतो आहे ओके नऊशे रुपये फी आहे परंतु या घटकांसाठी आपण काय केलेलं आहे पन्नास टक्के सवलत दिलेली आहे त्यामुळे फी जास्त वाटत असेल तर तुम्ही यामधूनसुद्धा काय करू शकता मला विचारणा करू शकता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटसह तुम्हाला दिलं जाईल बाकी फक्त इंग्लिशचं पण तुम्ही लावू शकता सर्व टॉपिक त्यामध्ये कवर होतील मित्रांनो फक्त गणित बुद्धिमत्ता पण तुम्ही लावू शकता फक्त एकशे नव्याण्णवसाठी आहे जर तुम्ही सब्जेक्ट वाईज लावलं तर फक्त जी केचे पण लावू शकता टॉपिक वाईज सर्व तुम्हाला जी के कवर होऊन जाईल यामध्ये त्यानंतर फक्त मराठी व्याकरण पण लावू शकता सर्व तुम्हाला मराठी व्याकरण काय होईल कवर होऊन जाईल आणि जर तुम्हाला जिल्हा परिषदेसाठी लावायचं असेल सर्वच जिल्हा परिषदच्या यासाठी तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्लॅन आहे मित्रांनो आरोग्यसेवकसाठी आहे तर आरोग्यसेवकसाठी सुद्धा तुमच्याकडे काय केलेलं आहे प्लॅन यामध्ये दिलेलं आहे पोलीस भरती आहे आरोग्यसेवक आहे जिल्हा परिषद आहे तलाठी भरती आहे ओके आणि वाटलं तर एस एस सी जी डीचा पण फॉर्म भरून टाका जर पात्र असाल तर मित्रांनो दहावी आणि त्यामध्ये वयोमर्यादा आहे तेवीस वर्षापर्यंत वयोमर्यादा एस एस सी जी डीला प्लस तीन वर्ष वाढवून दिलेले आहेत कोरोना काळामध्ये ओपनसाठी म्हणजे सव्वीस वर्षापर्यंत भरू शकता बीसाठी सव्वीस प्लस तीन करू शकता मित्रांनो एकोणतीस ठीक आहे व आणि एस सी एस टीसाठी तर अजून दोन वर्ष म्हणजे एकतीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता एस एस सी जी डीचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो ही माहिती बऱ्यापैकी तुम्हाला मित्रांनो फायदेशीर ठरली असेल अलर्ट झाला असेल आणि पुन्हा भरती कधी येईल हे मित्रांनो खरंच सरळ साधं कोणी जरी विचारलं तरी सांगू शकतं की पुन्हा नवीन भरती लवकर येणे नाही त्यामुळं या संधीचं सोनं करून घ्या जास्तीत जास्त जेवढा अभ्यास करता येईल तेवढा करा सेल्फ स्टडीवरती जास्तीत जास्त भर द्या मित्रांनो आणि त्यासाठी तुमची तयारी योग्य दिशेने चाललेली आहे नाही पी पी वाय क्यूचा आधार घ्या आणि हे सर्व ज्या काय आपण मठेत बनवलेलं आहे सर्वच्या सर्व पी वाय क्यूचा आधार घेऊन जास्तीत जास्त पी वाय क्यू इन्क्लूड केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच काय होईल याचा लाभ घेता येईल आणि परीक्षेसाठी हंड्रेड पर्सेंट मित्रांनो याचा तुम्हाला फायदा होईल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असलं सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद